नमस्कार, मी डॉक्टर अमृता कदम. डॉक्टर अमृता स्किन केअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्याल, हाऊ टू टेक केअर ऑफ युअर स्किन ड्युरिंग विंटर. तर आता हिवाळा हा असा सीझन आहे की ज्या सीझनमध्ये तेलकट आणि कोरडी त्वचा असणाऱ्या, अशा दोन्ही त्वचा असणाऱ्या लोकांना त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यातल्या त्यात तेलकट त्वचा ज्यांची असते त्यांना फार त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता नसते, कारण तसंही विंटरमुळे स्किन ड्राय होते आणि त्यांच्या स्किनवरचं ऑइल सिक्रिशन कमी होतं आणि त्याच्यामुळे पिंपल्स यायची त्यांची टेंडन्सी कमी होते. मात्र अशा लोकांना अगदीच मॉइश्चरायझर लावायची गरज पडते अशातला भाग नाही, पण फेसवॉश न वापरता देखील त्यांची त्वचा या सीझनमध्ये छान राहू शकते. मात्र ड्राय स्किन असणाऱ्या लोकांसाठी विंटर हा असा सीझन आहे की ज्या सीझनमध्ये खूप काळजी घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, जर ड्राय स्किन असेल तर सतत चेहरा धुणं तुम्ही टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, चेहऱ्याला सतत साबण लावणं, फेसवॉश लावणं हे तर हिवाळ्यामध्ये पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आंघोळीसाठी पण फार गरम पाणी, अगदी कडक पाणी वापरणं अवॉइड केलं पाहिजे, नाहीतर त्वचा अजून रुक्ष होऊ शकते. कंपल्सरी हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन असणाऱ्या लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी मॉइश्चरायझर हे लावलंच पाहिजे. आणि दॅट टू जर तुम्ही मेडिकेटेड मॉइश्चरायझर किंवा इंटेन्स मॉइश्चरायझर असतं असं जर लावलं तर त्याच्याने त्वचेला खूप चांगला फरक पडू शकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की मॉइश्चरायझर नाही लावलं तर त्वचा रुक्ष होते, त्यातलं पाण्याचं प्रमाण अगदीच कमी होतं आणि त्याच्यामुळे खाज यायला लागते, त्वचेवर पुरळ येतात आणि मग त्यामुळे अजून रॅश येणं किंवा इतर काही स्किन प्रॉब्लेम्स जे असतात ते चालू होतात. त्यामुळं ड्राय स्किनच्या लोकांनी विशेषतः काळजी घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंटरमध्ये तुमची स्किन ड्राय असो नाहीतर ऑइली असो, पण अति केमिकल्स, हे टोनर लावलं, ते क्लिन्झर लावलं, हा फेसवॉश लावला, हे क्रीम लावलं, ते क्रीम लावलं असं नाही केलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या कमीत कमी केमिकल्स स्किनला वापराल विंटरमध्ये तेवढी तुमची स्किन चांगली राहील. त्याच्यामुळे फक्त मॉइश्चरायझर देखील लावणं सफिशियंट आहे ड्राय स्किनसाठी, आणि ऑइली स्किनच्या लोकांसाठी तर दोन वेळा मॉइश्चरायझरही लावायची गरज नसते. अगदीच असं वाटलं की त्वचेची सालं निघतात तर त्या केसमध्ये तुम्ही कधीतरी मॉइश्चरायझर वापरू शकता. ह्या झाल्या बाहेरच्या गोष्टी. आता आहारातून काय घ्यावं, तर एकतर पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सीझनल जी फळं आहेत जसं की पपई, पुन्हा अननस, संत्री, ही जी फळं आहेत ह्याचंही व्यवस्थित आहारात समावेश असायला हवं, ज्यांनी आहारात पाण्याची शरीरामध्ये पाण्याची पातळी मेंटेन राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एरवी आपण डाएट या नावाखाली तूप अवॉइड करतो, पण हिवाळ्यामध्ये खरंच त्वचेला गरज असते स्निग्ध पदार्थ खाण्याची, आहारामध्ये स्निग्धता असण्याची, त्यामुळे तुपाचा आहारामध्ये आवश्यक वापर करणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की आत्ता मी जसं म्हटलं की मॉइश्चरायझर लावल्यानंतर स्किन व्यवस्थित राहू शकते, पण जी लोक शहरात राहत नाहीत किंवा पेरिफेरीला राहतात अशा लोकांना मॉइश्चरायझर कदाचित अवेलेबल होणं अवघड होऊ शकतं. तर अशा वेळेस सरळ नारळाचं तेल किंवा कोकोनट ऑइल जे आपण म्हणतो ते तुम्ही सकाळ संध्याकाळ स्किनला लावलं तरीही त्वचा मऊ राहते आणि रुक्षपणा त्वचेचा कमी होतो. आणि विंटरमध्ये अजून काळजी या लोकांना घ्यावी लागते ज्यांना सोरायसिस आहे किंवा सिबोरिक डर्मॅटायटिस सारखे आजार आहेत, कारण हे आजार बळावण्याची किंवा थोडेसे तीव्र होण्याची संभावना या सीझनमध्ये असते. त्यामुळं अशा लोकांनी या सीझनमध्ये जास्त काळजी घ्यावी आणि शक्यतो बाहेर जाताना पायात सॉक्स वगैरे वापरणं फायदेशीर ठरू शकतं. आणि पायाला भेगा पडणं किंवा सोरायसिस असणाऱ्या लोकांचे जिथे पॅच आहेत सोरायसिसचे तिथं क्रॅक्स येणं किंवा तिथली स्किन रफ होणं असे प्रकार हिवाळ्यामध्ये जास्त होतात, तर त्यावेळेस आपण प्लेन व्हाईट पेट्रोलियम जेली जी असते ती जरी तिथे लावली आणि जिरेपर्यंत मसाज केला आणि त्या स्किनमध्ये तिथे जिरवली तर त्याच्याने देखील तो पॅच किंवा तिथली जागा जी आहे ती मऊ पडू शकते आणि आराम मिळू शकतो. त्यामुळे या ज्या ट्रिक्स सांगितल्यात ह्या ट्रिक्सचं फॉलो केल्या तर हिवाळा नक्की सुसह्य होईल आणि त्वचेची कोणतीच तक्रार राहणार नाही. सो हॅपी विंटर. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.